समजलं. समर्थन करत पण हे घडलं का याचे कारण तर शोधायला पाहिजे. अनेक संघटना अनेक दशकापासून विशाळकट अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होतो. दीड वर्षाच्या अगोदर 4 डिसेंबरला मी आणि सर्व शुभकामनाने संघटनासाठी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो. विशाळगडची परिस्थिती पाहिली, इतकी महाभयानक परिस्थिती तिथे आहे आजही आहे. मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान कशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात. म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोणकोण लोक असतील, कतलखाना ओपनली चालायचा, बकरी कापण्या असतील, कोंबड्या कापण्या असतील, अतिक्रमण पाहिजे तसं. दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले, सरकारने अतिक्रमण केले त्याच्या. माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे, प्रशासनाला माझा प्रश्न आहे. किल्ला हा पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते. प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानगी दिल्या राहायच्या तिथं. ओके, कोणत्याकडे 2002 का हे अतिक्रमण हे काढणार कोणी, कोणाची जबाबदारी आहे. म्हणून या 3 वर्षांपासून मी सरकारच्या मागे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं. लगेच एक खो गाठलाय का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला. आणि कोर्टात विषय गेला सगळेजण असे भ्रम त्यात करून ठेवलेले आहेत की न्याय प्रवेश विषय. तर न्याय प्रवेश विषय हा 158 जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केले तर तिथल्या लोकांनी मान्यता दिली. या 158 पैकी 7 आणि 6 बोलू ना, त्या 7 आणि 6 हेच कोर्टात आहेत, बाकीच्यांना कुठलेही न्याय प्रवेश विषय नाही आहे. खाली सुद्धा जे गाळे आहेत तिथं तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे, कैलाश पाटील म्हणून, कैलाश कल्पेश पाटील एकच माणूस गेला. बाकीच्या जातीक्रम तुम्ही का काढले? माझा सरकारला अनेक प्रश्न, माझा प्रशासनाला अनेक प्रश्न. तुम्ही काल निर्णय घेतला, काल काय निर्णय घेतला? आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल. घेतला ना निर्णय तुम्ही? शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला. मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही 1 वर्ष का काढलं नाही हा माझा प्रश्न. मला पुरोगामी शिकवतो एक माणूस इथला, इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगामी शिकवतो, मला पटपटो संभाजी. माझा प्रश्न येते ना की 1.5 वर्ष हा विषय न्यायप्रवेश नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रवेश विषय? मग आज परवानगी कशी मिळाली? जे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का? बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालला आणि मला पोट करून आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता. शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकून मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला. हो, भीमा कोरेगावचा ज्यावेळेस संकट निर्माण झालं होतं मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये, मी पार्लमेंटमध्ये संसदमध्ये बोललो, शरद पवार साहेबांनी मी बोललो. हे कुठे बोलले का ते?
शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती. आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती, ते मी सुरुवात केली होती. मला एक कोणता प्रश्न करतो, मला एक तरी प्रश्न विचारताय, एक यासीन भटकळ हा अतिरेकी इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे, जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे, सात आठ ठिकाणी आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे, प्रमुख म्हणजे त्याचा सदस्य, त्याचा मुख्य भाग होता त्याचा. हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही तिची नोंद आहे. थोडा मोठा पिकनिक राहिले कुठे विशाळगड किल्ल्यावर, त्यावेळी हे भाषेत कुठे होत, त्यावेळी याचं पुरोगामित्व लपलं होतं आणि मला शक्य होतं पुरोगामित्व काय. शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झाला आणि म्हणून मला काय पुरोगम येतोय मला पूर्णपणे माहित आहे. रेडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत. रायगड किल्ल्याचं आहे, तुम्ही किती रेडकोट किल्ल्याला पैसे दिले तर 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिले पुरातन खात्याची मागणी. रामना इथं तानारायणांचं वास्तव्य तिथं ते 5 कोटी सुद्धा कोणी दिलेले माझ्या प्रयत्नानं रेडकोट किल्ल्याच्या पुरातन खात्याच्या मागणी दिले हे त्याला दिसलं नाही. मग गडगड किल्ल्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे, अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा. दीड वर्षापासून मी माझा त्यावेळी तुम्हाला 1.5 वर्ष पालकमंत्री तुम्ही तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्याला दिसून नाही का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही, का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही. ज्या तुम्हाला माहित होत मी येणार आहे तिथं सगळे शिवभक्त येणार आहेत, 1100 शिवभक्त येणार आहेत, का तुम्ही यंत्रणा लावली नाही, 1100 दाखवणार आहे शिवभक्त त्यांची तुला अडचण येतोय अडचणी कारण बघा लागलं काय चाललंय. आता विशाळगड ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज ताराराणींचं वास्तव्य होत, अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता. मी म्हणतो संभाजी राजांचं पुरोगामित्व काढायला लागले तुम्ही स्वतः तुमचं पुरोगामित्व काय तुम्ही स्वतः तुमचं चिंतन करा. कुठं कुठं पैसे इकडे तिकडे गडबड केले तरी जाताना दुसऱ्या महाशक्तीमध्ये आयुष्यभर शाहू पुन्हा मेडिकल नाव घेता आणि जातात ते तिसरीकडं मला शिकवणे दिली आणि कोणी शिकवणे मला मी प्रामाणिकपणाने करत आलेले त्याच्या पुढेचा प्रामाणिकपणाने करणार. शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचं आदर्श घेऊन चालणार हे संभाजी छत्रपती तसंच चालणार. अगदी मला स्पष्ट तुमच्या पुढे त्या गोष्टी बोलायच्या होत्या. अरे वृत्तपत्रातनं सगळ्यांनी माझ्याबद्दल जे काय बोलले ते बोलले सगळे तरी तुम्हाला काय विषय प्रश्न असेल तर आपण मला विचार. राजे उत्तर आपण प्रशासनाला माहित होतं त्यांनी निर्णय तिथं गेल्यानंतर आपल्याला फोनवरून संपर्क साधून तो निर्णय घेतला त्यानंतर तुम्ही मागे झाला खर तर तोच निर्णय आदल्या दिवशी झाला असता तर हे सगळं घडलं नसतं असं म्हणायचं कारण या सगळ्याला जबाबदार माझा प्रश्न तोच प्रशासनाला माझं मत आहे तुम्ही मला विषयाकडे घेऊनच का दिलं काय विलीन दिलं मला प्रश्न का परीक्षा कधी घेतली मी तुम्हाला द्याच होता ना निर्णय द्याच होता ना तुम्हाला की अतिक्रमण आज कसं मी मुक्त करू आम्ही अतिक्रमण काढू काय का माझी परीक्षा बघितली काय शिवभक्तांची परीक्षा बघितली. राजे ज्या पद्धतीने पुरा सदृश परिस्थिती तिथं निर्माण झाली होती अनोळखी चेहरे होते बहुतांश मिरज सांगली आटपाडी या भागातले होते म्हणजे प्रशासनाला किंवा या राज्य सरकारला तिथं
का प्रशासनाने याचं संशोधन करायला पाहिजे, प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे. आम्ही प्रामाणिकपणे तुम्ही दिलो होतो, मी प्रामाणिकपणे दिलो, मी प्रामाणिकपणे सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या. शिवभक्त येणार आहे हा विषय असा नाही आहे, हा विषय अनेक अनेक वर्षापासून चालू आहे, मी अनेक 1.5 वर्षातच का परिस्थिती तुम्ही निर्माण करता येईल तिने विचार करत करता या सगळ्या गोष्टी वेळ होता त्यांच्या हातात. मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ पाटील यांचं काही बोलणं झालं होतं का? कारण अशी माहिती पुढे येते की मुख्यमंत्र्यांनी सारखं बोलणं करून दिलं होतं तरी देखील हे आंदोलन पुढे घेईल असं कोण म्हटलं? अशी चर्चा सुरू आहे. ते ज्यांनी चर्चा केली तरी मला साधा बोलतो. राजे अतिक्रमण काढलेल्या अतिक्रमण काढण्याबद्दल कायदेशीर मार्गाने काढण्याबद्दल कुणाचंच दुमत नाही, पण गजापूरमध्ये नाहक जे गारगोट लागलं त्यामध्ये खरंच शिवभक्त होते का कोण बाहेरून आलेलं आहे? हाच माझा मुद्दा आहे, मी त्याला समर्थन केलेलं नाही आहे. त्याचा निश्चितपणाने त्याच्या खोलात त्याने जावं आणि खोलात जात असताना हे का घडलं, कशामुळे घडलं, ह्याला जबाबदार कोण आहे? प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून. ही परिस्थितीच का निर्माण झाली? तुम्ही काय केलं? तुम्ही अपचिन्ह करा ना. तुम्ही या 1.5 वर्षात का केलं नाही? आज तुम्ही जर तुम्ही हे घेऊ शकता, आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश घेऊ शकता, मग हेच तुम्ही 1.5 वर्षात का केलं नाही? काल राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे अतिक्रमण काढायचा आदेश दिले प्रशासनाला, काल ही ज्यावेळेला घटना घडली निशाळ गडावर त्यावेळेला प्रशासनाला आदेश दिले की जे अतिक्रमण आहे ते काढून टाका असं सरकारनं सांगितलं. तर हे आदेश त्यांना 1.5 वर्षापूर्वी देता आले असते, पण हे सरकारला घडवायचं होतं का? आता हे मला माहिती नाही, मी सरकारची बाजू मी काय मांडू शकणार नाही किंवा प्रशासनाने मला काय होतं मला सांगता येणार नाही. पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहित होतं पालकमंत्र्यांची भूमिका संशयास्पद आहे. जसं धनंजय म्हटले की पालकमंत्री जर हे माहित होत ही परिस्थिती सुद्धा म्हणजे स्वदेशी होऊ शकते राजे. एकूणच आता या प्रकरणानंतर तुमच्यावरती आणि इतर शिवभक्तांच्यावरती सुद्धा आता पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल केले, पुढची आता तुमची भूमिका काय असेल? गुन्हा नोंद केला का? अशी माहिती मिळते. अशी माहिती गुन्हा नोंद केला असेल तर मी निघालो आता शावळी पोलीस स्टेशनला निघालो, आता इथूनच निघतो शावळी पोलीस स्टेशन आणि गुन्हा मी तर काल बोललोच नाही. पण हे घडावं असं काही अपेक्षा होती आपली, कारण तुमची पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली इथं येणार आधी सुखदेव गिरी यांनी येणार आणि सांगितलं होतं की असं असं घडण्याची शक्यता आहे. नाही हे बघा हे काम प्रशासन शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती. शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचं सुद्धा त्यांना माहिती आहे. मग त्यांनी सिस्टम चालवली काय सिस्टम चालवली? मी स्वतःच येणार हीच मोठी बातमी, हेच मोठं शिवभक्तांचा आक्रोश होता हे मान्य आहे, मात्र ज्या शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जे शिवभक्त तिथे आलेले होते त्या शिवाजी महाराजांनी गरिबांच्या घरांवरती कधी हल्ला केलेला असताना तिथे महिला किंवा मुलीबाई असतील त्यांना कधी हात लावलेला नव्हता. मात्र काल गजापूरमध्ये अनेक घरांमध्ये माणसं होती त्या ठिकाणी देखील हल्ले झाले, हीच का शिवभक्त अशा पद्धतीने आणि मी अशा गोष्टी केव्हाही समर्थन करत नाही. राजे पदाधिकारी आले होते त्यांची व्हिडिओ आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या नेतृत्वाने नाव घेऊन सांगत होते की गडावरच्या आम्हाला हिरवळ नष्ट करायचं आहे, हे गडावर एक पसरलेली हिरवळ नष्ट करायची. हिंदूंची अतिक्रमण होती त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीने प्रभोगंडा करून त्या ठिकाणी हिरवळच आम्ही काढली का आम्ही स्टेटमेंटच केले का हे वातावरण देण्याचं कोणी प्रयत्न करू नये. एक पदाधिकारी म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे
याच्या पूर्वी जे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, या सीन भटकासारखा माणूस त्या ठिकाणी राहतो. या कोल्हापुरामध्ये बॉम्ब बनवण्याची कारवाई करण्यासारख्या गोष्टी घडतात. 2-4 महिन्यापूर्वी त्याच्यावरती कारवाया होतात आणि जर अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील, अशा पद्धतीचा उद्रेक समोर येत असतील, तिथले पालकमंत्री तर या सगळ्या गोष्टी सांगत असतील आणि ह्या भूमिका पुढे उद्रेकाने येतात. हे घडतात वेगळ्यानंतर घेऊन आता मी माझ्या यांच्यात सुद्धा बोललो. माझा प्रामाणिक मुद्दा काय होता, अतिक्रमण करताय बरोबर. खासदार होता तुमच्या तालुक्यात, तुमच्याकडे गाव ते दत्तक घेतलं होतं तुम्ही. हे आजचा प्रश्न आहे, तुम्हाला उशिरा जागा असं आम्हाला उशीर. मला उशीर का? मी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. मला वाईट वाटते मी का केलं नाही विषय. माझी जबाबदारी स्वीकारतो. 2014 माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय पूर्वीच घ्या केला होता, तो घेतला नाही. मी जबाबदारी पळून जाणारा माझं नेतृत्व नाही आहे. माझी जबाबदारी होती, मी जाय पर्यंत मी गेलो नाही. मी खंत व्यक्त करतो आणि दुसरं खंत व्यक्त करणं हे सांगतो. मला आनंद आहे की ज्या रायगड किल्ल्याचं, ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती, ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधलं गेलं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेकअप ही होती किंवा पुतळा नव्हता, तो पुतळा या संभाजी छत्रपती सर्वशिवभक्तांनी बसवला, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात सुरू केला, तो जगात पोहोचल्यास त्या रायगडचं संवर्धन करतात. आजपर्यंत स्वातंत्र्याच्या नंतर नुसतं 1 कोटी रुपये खर्चले, 1 कोटी 30 लाख रुपये खर्चले होते या संभाजी राजांच्यामुळे. आज किती कोट्यांनी रुपये मंजूर झालेले हे मी रायगडचं काम. नाही, एक मिनिट, ह्या सगळ्या गोष्टी जर मला बोलायचं आहे तर ह्या रायगडच्या बाबतीत तुम्ही केव्हा विचारत नाही मला प्रश्न. तुम्ही माझी चूक काढताय ना, मी मान्य करतो माझी चूक आहे. रायगडवर प्रश्न विचारा, घटकोटकरांच्यावर प्रश्न विचारा, माझा प्रामाणिक विशाखगडच्यावर प्रश्न विचारा. मी वेळोवेळी सरकारला सांगितलं, वेळोवेळी प्रशासनाला सांगितलं, त्याच्याबद्दल काय बस किल्ल्यावरील सत्तेत असणार सरकार जबाबदार आहे असं वाटतं. किल्ल्यावरील अतिक्रमणाला दीर्घकाळ सत्तेत असलेलं सरकार जबाबदार आहे असं वाटतं. सगळे सरकार मला सांगा, राजस्थानची किल्ले त्यांचा कुठला इतिहास नाही. उदयपूर घराणं सोडून महाराष्ट्रामध्ये घराणं सोडून आज त्यांची किल्ले किती सुंदर. आपले पर्यटक आपले किल्ले पाहायला जात नाही, त्यांचे किल्ले पाहायला जातात का आपले पर्यटक. आज रायगडचा फुटफॉल आठवड्याला 25-50 हजार मध्ये जातो, तेव्हा एवढा फुटफॉल होता रायगड. मग पूर्वी का नाही झाला सगळे सर. मी कोणा ब्लेम मला करायचं, मी माझं काम करत होतो. पण एवढे वर्ष सगळ्या सरकारांनी का केलं नाही रायगड सरकार. आज मी फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे, फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून मी आताच्या सरकारना सुद्धा उपमुख्यमंत्र्यांना प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांना मी म्हटलं आम्हाला 25 किल्ले कमीत कमी दत्तक द्या, 1 पैसा नको सरकार. मी उभा करतो आणि रायगड मॉडेल प्रमाणे संवर्धन जतन जसं होते त्याप्रमाणे मी 25 किल्ले संवर्धन जतन करतो. अजून मला दिले नाही. काल अतिक्रमण राहिलं बाजूला आणि जे मुस्लिम समाजाची घरात फाडतोड झाली आणि त्यात तुम्ही गेला. आता सरकारलाच का नाही, लोकसभा निवडणूक आपण बघतो तेव्हापासून सरकारात काही ठिकाणी जातीय दंगली घडावा येत आणि तुमच्यासारखे मोहरे त्याला पुढे गेले जातात. आणि कालची घटना ही राजेश शाहूंच्या विचाराच्या विचाराला छेद देणारी आहे. याला जोडून एक हे आहे की हे जे काल जे सगळं घडलं त्याची आगाऊ सूचना निवेदनाद्वारे मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की पुण्यावरून एक गट येणार आहे, तो गट तिथं प्रचंड प्रमाणात तोडफोड करणार आहे आणि कसं प्लॅनिंग करायचं, कसं कोण पुढे गेल्यानंतर कसं घुसायचं वगैरे हे सगळं त्यांनी ठरवलेलं असं लेखी निवेदन मंगळवारी दिलेलं आहे. तुमचा हेतू चांगला आहे, प्रामाणिकपणा आहे, परंतु तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं त्या लोकांचं नुकसान झालं जाऊ जाऊ. मी पूर्ण राजकारणात मी आता मी अजून पूर्ण मॅच्युअर्ड नाहीये. मी शिकायला पाहिजे या गोष्टी. मी कुठल्या महायुतीत नाही, मी कुठल्या महाविकास आघाडीत नाही.
मी छत्रपती महाराजांचा प्रचार केला करता ते माझे वडील होते म्हणून, पण मी दोन्ही आघाडीत नाही, दोन्ही आघाडीत नाही युतीत सुद्धा नाही, म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर बसून काहीतरी फायदा केला असत तर मी विचार करीन, पण माझा पण पण माझा हेतू एकच प्रामाणिक होता का नाही अतिक्रम काढायचा, त्याकडे त्यात काही दोष आहे का? दोष नाही. मग तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारा, महायुतीतले काल मला वाटतं रात्री मुख्यमंत्री तर आले होते, मला माहित नाही तुम्ही भेटला किती एक वाजता आले माहित नाही मला, तुम्ही विचारा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता की समाजाच्या लोकांनी असं लिखित दिलं होतं, मग प्रशासनाने काय काल यंत्रणा लावली नाही? तुम्हाला भेटी का तेवढ्या वेळेस बोलू, तुम्ही बैठकीत गेलो नाही असा त्यांचा आरोप आहे. आणि प्रशासनाने आपल्याला पोलिसांना सांगितलं, मला सांग बैठकीत काय निघणार? मी त्यांना एक प्रश्न विचारला, त्यांना मी प्रश्न विचारला बैठकीत, कुठे विचारला मी ते सांगू शकत नाही आणि ते प्रोटोकॉलमध्ये बसणार नाही. मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कसं सोडवणार मला सांगा, तर तुम्हाला बैठक येतो ते नाही आम्ही नाही सोडू शकतो, आम्हाला थोडं हे द्या ते द्या हे द्या, म्हणजे तुमच्याशी बसून नव्हतो नाही माझी बैठक डायरेक्ट मुख्यमंत्री डीसीपी लागत नाही, काय चुकीचं माझं माझी बैठक कुठं लागत पाहिजे? मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी, काय चुकीचं म्हणायचं? विशेष त्याच्या घटनेबद्दल काय काल एकूण जे तोडफोड त्याच्या तुम्ही काय बोलायचं? तेच तेच माझी सुरुवातच त्यावर तुम्ही केली शिक सर, आता मला त्याच्या शेवटी अक्षरशः आधी आम्ही पुढे जात होतो, आमचे बूम काढून घेतले, गाडी पण पुढे जाऊ देत नाही, चाकू लावले पोटाला अक्षरशः. तुमच्या सर्वांशी